हाँ, प्रैक्टिस सेट 1.2। डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स एंड विच आर नॉट, जस्टिफाई योर आंसर। दोन सेट, तीन सेट तुम्हाला दिलेले आहेत बघा। ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दैट 3x-1 इज इक्वल टू 2। Then set B is the set of all x such that x is natural number but x is neither prime nor complex. And C is the set of all x such that x belongs to N, that is natural number, x is less than 2। असे आपल्याला तीन सेट दिलेले आहेत आणि हे तीन सेट आपल्याला इक्वल आहेत की नाही ते चेक करायचं आहे। मतलब प्रत्येक सेट जर आधी आपण लिस्टिंग मेथडने लिहिला, जसं ए जो सेट आहे तो आपण लिस्टिंग मेथडने लिहिला, तर त्याची कंडिशन काय आहे ती आपल्याला बघावी लागते। या ठिकाणी कंडिशन काय सांगितली आहे, तर 3x-1 इज इक्वल टू 2, म्हणजे 3x इज इक्वल टू 2, हे -1 ह्या साईडला आणल्यानंतर ते +1 होणार, म्हणजे 3x इज इक्वल टू 3, म्हणजे काय होणार, 3x इज इक्वल टू 3, देअरफॉर x इज इक्वल टू 1। म्हणजे हा जो पहिला ए सेट आहे हा जर मला लिस्टिंग मेथडने लिहायचा असेल तर मग तो असा लिहायला लागेल, ए इज इक्वल टू इन टू कर्ली ब्रॅकेट 1। समजते तुम्हाला? हॅलो, आवाज येतोय ना? हां ठीक आहे। हे एक्स इज इक्वल टू 1 कसं आलं समजलं तुम्हाला? अरे हो की नाही, तुम्ही बोलला नाही तर मला लक्षात येत नाही तुम्हाला समजतंय की नाही। ओके, हां दुसरा बघा, ज्यांना समजत नसेल त्यांनी नाही म्हणा, म्हणजे मी आता परत परत विचारत नाही, मला समजलं नाही असं डायरेक्ट तुम्ही सांगायचं आपलं माईक ऑन करून। हां पुढे, बी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज नॅचरल नंबर बट एक्स इज नायदर प्राइम नॉर कंपोजिट। तो प्राइम नाही आहे आणि कंपोजिट पण नाही, मग असा कोणता नॅचरल नंबर आहे तुम्हाला माहिती आहे का बघा? हा 1, बरोबर। असा एकच नॅचरल नंबर आहे जो प्राइम सुद्धा नाही किंवा कंपोजिट सुद्धा नाही। हा आता प्राइम म्हणजे काय हे आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे यापूर्वी। हा हा सोडून इतर कोणताही नंबर घेतला, 2 हा बघितला तर हा प्राइम नंबर येतो, 3 हा प्राइम नंबर येतो, 4 हा कंपोजिट नंबर येणार। हा कारण त्याला फॅक्टर्स आहेत, 1 आणि तो नंबर सोडून इतर काही फॅक्टर्स आहेत म्हणजे तो कंपोजिट नंबर झाला। म्हणजे पुढचा कोणताही नंबर घेतला तर तो एकतर प्राइम असेल किंवा कंपोजिट असेल, मात्र हा एकच नंबर असा आहे की जो प्राइम सुद्धा नाही आणि कंपोजिट सुद्धा नाही। म्हणजे बी सेट जर मला लिहायचा असेल तर मला जो असा लिहायला लागेल, बी इंटू कर्ली ब्रॅकेट 1, बरोबर आहे। तसंच सी, सी सेट जर घेतला आपण, तर सी सेट मध्ये सी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉन्ग्स टू एन, दॅट इज एक्स बिलॉन्ग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर्स अँड एक्स इज लेस दॅन 2, म्हणजे 2 पेक्षा लहान नॅचरल नंबर्स म्हणजे कोणता आहे ना सांगा? हा तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आहे। हा 2 पेक्षा लहान नॅचरल नंबर म्हणजे 1। ओके, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला तिन्ही सेट जे आहेत ते काय मिळाले, लिस्टिंग मेथडने आपण दिली। आणि आता जर बघितलं एक्झॅक्टली ए मध्ये जी इलिमेंट आहे तीच इलिमेंट एक्झॅक्टली बी मध्ये आहे, तीच इलिमेंट एक्झॅक्टली सी मध्ये आहे, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी।
हे तीनही सेट जे आहेत ते इक्वल आहे. दोन सेट इक्वल आहेत असं आपण कधी म्हणतो, तर ए मधील सगळीच्या सगळी एलिमेंट बी मध्ये असली पाहिजेत आणि बी मधील सगळीच्या सगळी एलिमेंट ए मध्ये असली पाहिजे. असं ज्यावेळी असतं त्यावेळी ए आणि बी हे सेट इक्वल असतात. हां, तसं त्या ठिकाणी तिन्हीमध्ये सेमच एलिमेंट आहेत. हां, त्यामुळे ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी असं आपल्याला इथे लिहिता येऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर 2 आहे बघा, त्यामध्ये डिसाइड वेदर सेट ए अँड बी आर इक्वल सेट. सेट ए आणि बी हे इक्वल सेट आहेत का असं त्यांनी विचारलं. हां, सेट दिलेले आहेत. हा ए असं म्हटलं आहे, E1 प्राइम नंबर्स आणि बी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट 7x मायनस 1 इज इक्वल टू 13. हा असे दोन सेट दिलेत, हे दोन सेट इक्वल आहेत का असं विचारलेलं आहे. गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर असं पुढे म्हटलं, आपल्याला कारण सुद्धा द्यावं लागेल. हा आता ए सेट जो आहे तो तुम्हाला लिस्टिंग मेथडने लिहायचा असेल तर ए मध्ये अशी इलेमेंट असणार की सगळे इव्हन नंबर असले पाहिजेत आणि त्याचबरोबर प्राइम नंबर सुद्धा असले पाहिजेत. आता आपल्याला माहिती आहे एकच असा नंबर आहे की जो प्राइम सुद्धा आहे आणि इव्हन सुद्धा आहे आणि तो नंबर म्हणजे 2. हा 2 हा प्राइम नंबर आहे आणि तो इवन नंबर सुद्धा आहे. इतर कोणताही इवन नंबर घेतला आपण म्हणजे 4, 6, 8, 10 तर हे कोणताही किती घेतले पुढे तर तो इवन असला तरी तो प्राइम असणार नाही. इवन असणारा आणि प्राइम असणारा हा एकच नंबर आपल्याला माहिती आहे 2. त्यामुळे ए या सेटमध्ये एकच इलिमेंट येणार 2. आता सेट बी जर घेतला आपण तर या बी सेटमध्ये कोणते इलिमेंट येतील त्यासाठी ही कंडिशन आपल्याला सॉल्व करायला लागेल. ते बाजूला समजा तुम्ही करून बघितलं, 7x - 1 इज इक्वल टू 13, देअरफोर 7x इज इक्वल टू 13 + 1 म्हणजेच काय होणार, 7x इज इक्वल टू 14 आणि एक्स इज इक्वल टू 14. 7 इकडचे मल्टिप्लाय असल्यामुळे इकडे गेल्यानंतर डिवाइड होणार. हा देअरफोर एक्स इज इक्वल टू 14 / 7 दॅट इज 2. म्हणजे यामध्ये पण एकच इलिमेंट येत आहे ते म्हणजे 2. आणि असेल देअर फोर हे करून दाखवायचं या एक्झाम्पलच्या समोर. देअर फोर ए इज इक्वल टू बी. आता रिझन काय ना सगळा, बिकॉज बोथ द सेट हॅव एक्झॅक्टली सेम इलिमेंट्स. हा बोथ द सेट्स हॅव एक्झॅक्टली सेम इलिमेंट. ऍक्च्युली हे सॉल्व केलं म्हणजे सगळं रिझन मध्येच आलं. शेवटी पुन्हा एक वाक्य म्हणून आपण लिहायचं. नंतर क्वेश्चन नंबर 3, विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट अँड व्हाय. इथे पण कारण विचारलेलं आहे क्वेश्चन नंबर 3 त्यामधलं एक्झाम्पल 1. समजतंय ना तुम्हाला, काय प्रॉब्लेम? ओके ठीक आहे, आज तुमची उपस्थिती चांगली आहे, 20 जण कनेक्ट झालेत म्हणजे. बघूया आपण, विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट. आणि त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, ए इज द सेट ऑफ ऑल ए सच दॅट ए इज नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. अगदी सोपं आहे बघा, मग यामध्ये कोणती इलिमेंट येतील जर हेच मला लिस्टिंग मेथडने मी लिहिलं, ए इज इक्वल टू इन टू करली ब्रॅकेट, असे सगळे नॅचरल नंबर यामध्ये आले पाहिजेत
जे स्मॉलर दॅन झिरो, झिरोपेक्षा लहान असणारे. आता झिरोपेक्षा लहान असणारा नॅचरल नंबर आहे का? नॅचरल नंबरच वनपासून स्टार्ट होतात, 1, 2, 3, 4, 5 अप टू इन्फायनाईट नंबर, दीज आर नॅचरल नंबर. मात्र झिरोपेक्षा लहान असणारा एखादा नंबर तो नॅचरल नंबरमध्ये येईल असा एकही नंबर त्यामध्ये नाही, म्हणजे या सेटमध्ये एकही एलिमेंट येणार नाही, म्हणजेच ए इज अ एम्प्टी सेट. आता याचं रिझन काय येईल, कारण काय येणार? कारण या सेटमध्ये एकही इलेमेंट येत नाही. हे कसं लिहिणार आपण? देर इज नो इलेमेंट इन सेट ए, देअरफोर ए इज द एम्प्टी सेट. हा, एकही इलेमेंट त्यामध्ये येणार नाही. समजा बी घेतलं आपण, बी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. आता एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो, कोणत्या संख्येचा स्क्वेअर झिरो येतो? तर आपल्याला माहिती आहे झिरोचा स्क्वेअर फक्त झिरो येणार, इतर कोणतीही संख्या असेल तर त्याचा स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्ह येणार. निगेटिव्ह नंबर असला तरी त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो, पॉझिटिव्ह नंबर असला तर तो पॉझिटिव्ह येतोच, फक्त झिरोचा स्क्वेअर जो आहे ना तो झिरो येतो. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय करणारा एकच इलेमेंट आपल्याकडे आहे, ते म्हणजे झिरो. म्हणजे बी जर सेट मला लिहायचा असेल लिस्टिंग मेथडने, तर बी इज इक्वल टू झिरो. आता हा एम्प्टी सेट होईल का? नाही, कारण त्यामध्ये एक इलेमेंट आहे, झिरो हे इलेमेंट आहे, त्यामुळे हा जो सेट आहे तो एम्प्टी सेट येणार नाही. हा खाले इट इज नॉट एम्प्टी सेट बिकॉज इट कंटेन वन इलेमेंट, कारण त्यामध्ये एक इलेमेंट येते. हा, आता एकच इलेमेंट असेल तर त्या सेटला आपण काय म्हणतो ते आपण बघितलेलं आहे बघा, त्याला आपण सिंगल टन सेट म्हणतो. हा, पण इथे काय त्यांनी ते विचारलेलं नाही, फक्त एम्प्टी आहे किंवा नाही, तर आपण लिहिणार इट इज नॉट एम्प्टी सेट. हा, नॉट एम्प्टी सेट म्हणजे बी इज नॉट एम्प्टी सेट असं आपण लिहू शकतो चिन्हामध्ये, किंवा सरळ वाक्य लिहायचं बी इज नॉट एम्प्टी सेट बिकॉज इट कंटेन वन इलेमेंट. समजा सी, त्या पुढचं एक्झाम्पल घेतलं आपण, सी इज द सेट ऑफ ऑल एक्स सी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट 5x-2 इज इक्वल टू झिरो कॉमा एक्स बिलॉंग्स टू एन. तुम्ही वही पुस्तक आहे ना, समजा समोर वहीमध्ये लिहून घ्या. हा, फक्त ऐकून ते लक्षात नाही राहणार, तुम्ही स्वतः लिहिलं पाहिजे. आता ही पहिली कंडिशन, दोन कंडिशन दिल्या आहेत, या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. हा, मग दोन कंडिशनपैकी पहिली कंडिशन जर आपण इथे सॉल्व केली, हा 5x-2 इज इक्वल टू झिरो, therefore 5x इज इक्वल टू मायनस टू, इकडे आल्यानंतर झिरोमध्ये ॲड होतील, 0+2 म्हणजेच 2, therefore एक्स इज इक्वल टू 2/5. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल या पहिल्या कंडिशननुसार? 2/5 अशी मिळेल. मात्र दुसरी कंडिशन एक्स जो मिळाला आहे त्याने दुसरी कंडिशन पण सॅटिस्फाय केली पाहिजे, पूर्ण केली पाहिजे. हां, असं लिहायचं, बट एक्स डज नॉट बिलॉंग्स टू एन. हा, एक्स म्हणण्यापेक्षा 2/5 डज नॉट बिलॉंग्स टू एन. जो आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली ती व्हॅल्यू मात्र नॅचरल नंबर नाही आहे. हा, म्हणजेच या सी सेटमध्ये एकही इलेमेंट येणार नाही. एक्स व्हॅल्यू जरी आपल्याला एवढी मिळाली असली तर ही व्हॅल्यू दुसरी कंडिशन सॅटिस्फाय करत नाही, त्यामुळे हा नंबर या सेटमध्ये येणार नाही. म्हणजे सी या सेटमध्ये एकही इलेमेंट येणार नाही, देअरफोर सी इज अ एम्प्टी सेट. हा, आता हे रिझन म्हणजे हेच, हे सॉल्व करून दाखवतो ते म्हणजे त्याचं रिझन आहे, वाय म्हणजे त्याचं उत्तर जे आहे ना ते म्हणजे सॉल्व करून दाखवलेलं आहे. हा, देअरफोर सी इज एम्प्टी सेट. क्वेश्चन नंबर 4 आहे, क्वेश्चन नंबर 4. तुम्ही आपला माइक ऑन करून ठेवा, मी तुम्हाला विचारतो एक एक सेट, तुम्ही मला सांगायचं उत्तर.
नंबर वन ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दैट, तुमच्याकडे पुस्तक आहेच, सच दैट एक्स इज लेस दैन टेन, एक्स इज नैचुरल नंबर, हा जो सेट आहे तो कोणत्या प्रकारचा आहे असं त्यांनी विचारलंय, फायनाइट आहे की इनफायनाइट आहे, सूचनावर दिलंय बघा. विच ऑफ द फॉलोइंग सेट आर फायनाइट और इनफायनाइट, मग ए जो सेट दिलाय त्यांनी तो फायनाइट आहे की इनफायनाइट आहे आपल्याला ओळखायचा, त्यासाठी आपल्याला तो आधी काय करायला लागेल, टेस्टिंग मेथडने लिहायला लागेल. हा मी क्वेश्चन लिहित नाही, उत्तर लिहितोय बघा, इथे पुस्तकांच्या समोर आहे ना. एक्स इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज लेस दॅन टेन, 10 पेक्षा लहान नॅचरल नंबर्स, म्हणजे कोणते नंबर किल्ल्यामध्ये कोण सांगेल? ओके 5 6 7 8 9, इथे 9 नाही कारण लेस देन 10 असलेला आहे, बरोबर ना, एवढे त्यामध्ये काय येतील, एलिमेंट येतील, बरोबर आहे ना. म्हणजेच ए हा काय झाला, ए इज फायनाइट सेट, त्यामध्ये एक्झॅक्ट किती एलिमेंट येतात आपण मोजू शकतोय, काउंट करू शकतो. हा म्हणजे हा जो सेट आहे तो काय आहे, इनफायनाइट, सॉरी फायनाइट सेट आहे. दुसरा बघा, बी इज द सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज लेस दॅन मायनस वन, वाय इज लेस दॅन मायनस वन, वाय इज एन इंटीजर, तुम्ही मला सांगायचं आहे यामध्ये कोणती एलिमेंट येतील लेस दॅन मायनस वन. ओके हा मायनस वन पेक्षा लहान हे लक्षात घ्या, संख्या रेषा आपण विचारात घ्यायची जर आपल्याला जमलिंग होत असेल किंवा कन्फ्युजन वाटत असेल, इथे 0 असतं, इकडे सगळे पॉझिटिव्ह नंबर असतात, हा इनफायनाईट असतील, आणि या साईडला सगळे नेगेटिव्ह नंबर असतात, हा आणि इकडे इनफायनाईट नंबर असतात, लेफ्ट हँड साईडला सगळे लहान लहान होत जाणारे नंबर असणार, हा लेफ्ट हँड साईडचा नंबर हा राईट हँड साईडच्या नंबरपेक्षा लहान असतो, आता मायनस वन पेक्षा लहान म्हणजे सगळे या बाजूला असणारे सगळे नंबर येणार त्यामध्ये, म्हणजे कोणते मायनस टू मायनस थ्री मायनस फोर अप टू इनफायनाइट, असे कितीतरी इंटीजर्स आहेत. हा त्यामुळे हा जो सेट आहे बी हा काय असणार, इनफायनाइट, हा इनफायनाइट सेट, असं आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येईल. तुम्हाला दिसतंय ना बरोबर लिहितोय मी ते. ओके तिसरा आहे बघा, सी सेट ऑफ स्टुडंट ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल, सेट ऑफ स्टुडंट ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल, आपल्या शाळेमधील 9वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा सेट, हा फायनाइट आहे की इनफायनाइट आहे, हा फायनाइट कारण 9वीमध्ये किती विद्यार्थी, हा किती विद्यार्थी आहेत हे आपण एक्झॅक्टली काउंट करू शकतो, हा इट इज काउंटेबल, मोजता येण्यासारखा आहे, म्हणजे तो फायनाइट. सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर व्हिलेज सांगा, फायनाइट येईल की इनफायनाइट, तुमच्या हा तुमच्या गावातील लोकांचा सेट काउंट करू शकतो आपण. हा पुढे सेट ऑफ ऍपरेटस इन लॅबोरेटरी फायनाइट की इनफायनाइट, फायनाइट, हा खूप जास्त जरी असतील तरी आपण ते काउंट करू शकतो मोजू शकतो. पुढे सेट ऑफ होल नंबर्स
ओके होल नंबर सगळ्यांना माहिती नसतील तर बघा एकदा परत. होल नंबर कुठून सुरू होतात? 0, 1, 2, 3, 4 अप टू इन्फायनाईट. हां, त्यामुळे तो इन्फायनाईट सेट होईल, सेट ऑफ रॅशनल नंबर. फायनाईट. हां, इन्फायनाईट रॅशनल नंबरचा सेट जो आहे तो सुद्धा काय असणार? हां, इन्फायनाईट. हां, रॅशनल नंबर म्हणजे कोणते नंबर येतात हे आपण बघितलेलं आहे. बघा, 8वीला पण बघितलं आहे तुम्ही, 9वीला पण आपण दुसऱ्या चॅप्टरमध्ये बघितलं आहे. हां, रॅशनल नंबर म्हणजे सगळे नॅचरल नंबर येणारच, होल नंबर येणारच, हां, इंटीजर्स येणारच, त्याचबरोबर फ्रॅक्शन्स जे आहेत, हां, त्या फ्रॅक्शनमध्ये ज्या जे फ्रॅक्शन आपल्याला कसे लिहिता येतात, पी अपॉन क्यू या फॉर्ममध्ये लिहिता येतात, या ठिकाणी पी आणि क्यू हे दोन्ही इंटीजर असतात आणि क्यू हा नॉन झिरो इंटीजर असतो. तर अशा सगळ्या नंबरना आपण रॅशनल नंबर म्हणतो. फक्त कोणते येणार नाही? इरॅशनल नंबर. जे फॉर एक्झाम्पल स्क्वेअर रूट्स ऑफ नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर्स, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2, स्क्वेअर रूट ऑफ 3, हा, स्क्वेअर रूट ऑफ 5, स्क्वेअर रूट ऑफ 6, हे जे आहेत म्हणजे नॉन परफेक्ट नंबर जे असतात, परफेक्ट स्क्वेअर नंबर, त्यांची स्क्वेअर रूट, हा, हे सगळे सगळे काय असतात? इरॅशनल येणार. ती फक्त नाही, बाकी सगळे नंबर ज्या आहेत, फ्रॅक्शन जे आहेत ते सुद्धा त्यामध्ये येणार. ओके, त्यानंतर हा प्रॅक्टिस सेट आपला 1.2 कंप्लीट झाला. त्यानंतर पुढचा जो आहे ना प्रॅक्टिस सेट 1.3 आहे बघा, त्याला लागणार आहे ना काय? प्रॅक्टिस सेट 1.3 यामध्ये क्वेश्चन 1.3 मधला 6वा आणि 7वा फक्त कमी झाला. ओके, आपण पहिले क्वेश्चन घेऊ. हां, बघा, इफ ए, क्वेश्चन नंबर 1 द्या. इफ ए इज इक्वल टू ए बी सी डी ई, बी इज इक्वल टू सी डी ई एफ, सी डी एंड डी ए ई. ओके, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू एंड विच आर फॉल्स. हाँ, एक एक आपण स्टेटमेंट घेऊया. पहिलं स्टेटमेंट मी लिहितो, पहिलं स्टेटमेंट दिलं सी इज अ सबसेट ऑफ बी. हॅलो हॅलो, थोडा बंद ठेवा, मी विचारल्यानंतर ऑन करा, काही का असेल तर सांगा. सी इज सबसेट ऑफ बी असं सांगितलंय. सी हा बी चा सबसेट आहे. ट्रू आहे का कि फॉल्स आहे बघा. सबसेट, हा, सबसेट कधी होतो? तर सी हा बी चा सबसेट कधी होईल? तर सी मधील सगळीच्या सगळी एलिमेंट या बी मध्ये असली पाहिजे. त्यापैकी डी हे आहे, हे एलिमेंट जे आहे ना डी, ते इथे आहे बी मध्ये. मात्र बी हे एलिमेंट दिसते आपल्याला, ते इथे नाही आहे बी मध्ये. त्यामुळे हा याचा सबसेट होणार नाही. त्यामुळे हे जे स्टेटमेंट दिलं आहे ते काय आहे? फॉल्स आहे. हा, दुसरं स्टेटमेंट ए इज सबसेट ऑफ डी. हा, ए इज सबसेट ऑफ डी असं लाईल. ट्रू आहे का हे? नाही. हा ए, हा, ए मधील सगळीच्या सगळी एलिमेंट डी मध्ये आहेत का? नाही. त्यामध्ये सुद्धा काय होणार? फॉल्स. स्टेटमेंट नंबर 3,
डी इज सबसेट ऑफ बी, स्टेप नंबर थ्री. हाँ, डी हा बी चा सबसेट है. आता डी आणि बी आपण हे दोन सेट कन्सिडर करना. डी मध्ये ए आणि ई दोन्ही एलिमेंट इथे बी मध्ये दिसतात का आपल्याला? नाही, ई दिसतोय. हा ई दिसतोय, मात्र ए दिसत नाही आहे, त्यामुळे हे सुद्धा स्टेटमेंट फॉल्स आहे. बरोबर, कशा त्यामुळे स्टेटमेंट नंबर फोर, डी इज सबसेट ऑफ ए. हाँ, तो डी बघा, डी म्हणजे हा सेट, यामधली दोन्ही इलेमेंट आहेत म्हणून दोन्ही म्हणतोय मी. दोन्ही इलेमेंट ए मध्ये आहेत का? ए आहे, ई पण आहे, म्हणजे हे काय आहे? हे स्टेटमेंट ट्रू आहे. हा, हे स्टेटमेंट ट्रू आहे. काय ते समजलं ना तुम्हाला? कारण डी मधील सगळीच्या सगळे इलेमेंट ए मध्ये आहेत, म्हणजे ते ट्रू आहे, तो सबसेट आहे. त्यानंतर स्टेटमेंट नंबर फाईव्ह, बी इज सबसेट ऑफ ए. बी सबसेट ऑफ ए, बघा बी, बी मध्ये सी डी ई एफ अशी चार एलिमेंट आहेत. ही चारही इथे आहेत का ए मध्ये? सी आहे, डी आहे, ई आहे. सी आहे, डी आहे, ई आहे, मात्र एफ जे एलिमेंट आहे ते नाही आहे ए मध्ये, म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे? फॉल्स आहे. ओके, स्टेटमेंट नंबर सिक्स, सी सबसेट ऑफ ए. सी, सी मधली दोन एलिमेंट आहेत सी मध्ये, दोन्ही एलिमेंट ए मध्ये आहेत का? बघा, बी आहे, डी पण आहे, म्हणजे यामधली सगळीच्या सगळी एलिमेंट ए मध्ये आहेत. हा, म्हणजे हा स्टेटमेंट जे आहे ते काय? ट्रू आहे. ओके, म्हणजे पहिला क्वेश्चन आपला इथे संपला. ओके, म्हणजे अजून 10 मिनिटं मला वाटतं असतील आपल्याकडे, है ना? जर डिस्कनेक्ट झालं तर त्याच लिंकवर परत ओपन करायचं. हा, तीच लिंक परत ओपन करायचं, कनेक्ट होणार. आपण ह्या प्रॅक्टिस सेट संपवूया. लक्षात आलं ना सगळ्यांना? तीच लिंक जी पाठवलेली आहे ना, तीच परत ओपन करायची, मग तुम्ही कनेक्ट होणार. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स, टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20. क्वेश्चन नंबर 2 बघतोय आपण त्यामधला. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 एज युनिव्हर्सल सेट. समजा मी यू नेच दाखवतो, 1, 2, 3, 4, 5, 6 असे कितीपर्यंत आहेत? 20 पर्यंत. असा एक युनिव्हर्सल सेट दिलेला आहे. अँड शो एक्स अँड वाय युझिंग वेन डायग्रॅम. मग त्यामधला एक्स सेट काय दिला आहे? तर एक्स इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन अँड 7 is less than x is less than 15. आणि y दिलाय, y is the set of all y such that y belongs to n, y is prime number from 1 to 20. हे आपल्याला दोन्ही सेट वेन डायग्रामने दाखवायला सांगितले. आता वेन डायग्रामने दाखवण्यापूर्वी आधी हे दोन्ही सेट आपल्याला लिस्टिंग मेथडने लिहून घ्यायचे. पहिला लिस्टिंग मेथडने आपण लिहिलाच आहे युनिव्हर्सल सेट. आता एक्स हा जो सेट आहे तो लिस्टिंग मेथडने लिहूया. काय सांगितलं आहे? तर एक्स नॅचरल नंबर, सगळे नॅचरल नंबर त्यामध्ये येणार. आणि दुसरी कंडिशन, त्यामध्ये 7 पेक्षा मोठे आणि 5 पेक्षा लहान. म्हणजे कुठे 7 पेक्षा मोठा? म्हणजे पहिला नंबर आला
9, 10, 11, 12, 13, 14, 15 पेक्षा लहान, म्हणजे 15 नाही येणार त्यामध्ये, म्हणजे आपल्याला एक्स हा सेट असा लिहायला लागेल, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, ओके। आता वाय, वाय इज द सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय बिलॉंग्स टू एन, म्हणजे हे बघा नॅचरल नंबरच येणार, मात्र कशी, वाय इज प्राइम नंबर फ्रॉम 1 to 20, म्हणजे 1 ते 20 मधले प्राइम नंबर्स, म्हणजे कोणते नंबर येणार बघा, पहिला प्राइम नंबर येतो 2, नंतर 3, 5, 7, 9 येत नाही त्यामध्ये, नंतर काय होतो 11, 13, हा 15 येत नाही, 17 आणि 19, हा 1 ते 20 मधले प्राइम नंबर्स एवढे येतील, बरोबर आहे का बघा तुम्ही एकदा। प्राइम नंबर जे ज्या संख्या फक्त त्याच संख्येने आणि एक यांनी भाग जातो अशा सगळ्या संख्या, बरोबर ना, अशा संख्या म्हणजे कोणते आले, 2, 3, 5, 7, 9 येत नाही कारण 9 ला 3 ने भाग जातो, नंतर 11, हा नंतर 13, मग 15 येत नाही कारण त्याला 5 ने आणि 3 ने भाग जातो, नंतर 17, 19। मग आता हेच आपल्याला कशाने दाखवायचं आहे, वेन डायग्राम, वेन डायग्राम समजा आपला पूर्ण पूर्ण जो युनिव्हर्सल सेट आहे तो समजा आपण रेक्टॅंगल घेतला, त्यामध्ये आता हे दोन सेट आपल्याला दाखवायचे आहेत, एक्स आणि वाय, हा हा समजा आपला युनिव्हर्सल सेट, आता यामध्ये एक्स आणि वाय हे दाखवताना आधी एक्स आणि वाय मध्ये काही कॉमन आहे इलिमेंट आहेत का हे बघायला पाहिजे आपल्याला, तर मला वाटतं दोन इलिमेंट कॉमन आहेत, 11, 13, आता कॉमन इलिमेंट आहे त्याचा अर्थ जे आपण दोन वेगळ्या डायग्राम घेणार, समजा दोन सर्कल घेतली, असा एक सर्कल घेतला, दुसरा असा एक सर्कल घेतला, होता है ना कनेक्ट, ओके हो दे 1-2 मिनट तक। ओके 12-13 कनेक्ट झालेत बघा, एक्स आणि वाय हे दोन सेट आपण लिहिले होते, हा लिस्टिंग मेथडने लिहिले होते, त्यामध्ये कॉमन इलिमेंट आहेत का बघितली आपण, ऐकू येते ना,
हेलो, ओके। हाँ, आता कॉमन इलेमेंट दोन आहेत म्हणून आपण ते दोन ज्या दुसऱ्या डायग्राम घेतला त्यामध्ये इंटरसेक्शनचा भाग आला पाहिजे, दोन्ही एकमेकांना छेदले पाहिजे। अरे कॉमन जी इलेमेंट आहे ती इथे आधी दाखवून टाकायची, इलेवन आणि थर्टीन अशी दोन कॉमन इलेमेंट आहे। समजा इकडचा हा जो आहे तो आपण एक्स सेट घेतला, इकडचा हा जो आहे तो समजा वाय सेट। तर एक्स मध्ये ही दोन इलिमेंट आपण ऑलरेडी दाखवले, राहिलेले इलिमेंट एक्स मध्ये दाखवून टाका, म्हणजे 8 9 10, एट 9 10 ना, 11 झालं, 12 13 झालेला आहे ऑलरेडी, 14 एक्स सेट आपला कंप्लीट झाला दाखवून। आता वाय दाखवताना 2 3 5 7, हा 11 ऑलरेडी झालेला आहे, 13 झालेला आहे, 17 19, बरोबर हे वाय झालं। आता यापेक्षाही अजून काही इलिमेंट राहिलेत का बघा, जी यू मध्ये आहेत मात्र या दोन्ही मध्ये आलेली नाही, अशी आहेत ना, त्यामध्ये 1 येणार। हा मध्ये एक्स आणि वायच्या बाहेर दाखवायचं, समजा 1, हा 2 येणार नाही, 3 येणार नाही, मात्र 4 येणार। 2 3 काय येणार नाही कारण ती आलेली आहे ती 11, हा म्हणजे ती ऑलरेडी आपण यू मध्ये दाखवलीच आहेत, लक्षात येते ना सगळ्यांच्या, यू मध्ये आपण ऑलरेडी ती दाखवलेली आहेतच। जी दाखवलेली नाही ती आता बाहेर दाखवायची, एक्स आणि वायच्या बाहेर। त्यापैकी 1 आपण दाखवला, 2 3 तिथे आली, 4 दाखवला, 5 ऑलरेडी आलेला आहे, 6 दाखवायला लागेल, 7 आलेला आहे, 8 आलेला आहे, हा 9 आलेला आहे, 10 आलेला आहे, 11 आला आहे, 12 आला आहे, 13 14 आला आहे, हा 15 नाही आलेला आहे, तो 15 दाखवायला लागेल, नंतर 16 दाखवायला लागेल, 17 आलेला आहे, 18 दाखवावा लागेल, 19 आलेला आहे, 20 दाखवायला लागेल। बघा तुम्हाला समजलं आहे का, असं ते आपल्याला वेन डायग्रामने हे सेट दाखवता येतील। हा व्यवस्थित काढून ठेवा वहीमध्ये, तुम्ही वही पुस्तक घेऊन बसला असणार। हा ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, तिथे क्वेश्चन नंबर 3 काढून घेताय का तुम्ही ते डायग्राम? हॅलो, हे समजलंय ना तुम्हाला? ओके ओके ठीक आहे, हा ओके ठीक आहे, नंतर बघा फक्त ते, नंतर असंच राहणार स्क्रीनशॉट। हा ठीक आहे, हे एक्झाम्पल आपण कंप्लीट केलं आहे। आता क्वेश्चन नंबर 3 बघा, हा त्यामध्ये युनिव्हर्सल सेट दिलेला आहे यू, u इज इक्वल टू 1 2 3 7 8 9 10 11 12, दुसरा p इज इक्वल टू 1 3 7 10, देन शो द सेट यू पी अँड पी डॅश बाय वेन डायग्राम। हा त्यामध्ये पहिलं दिलं आहे हे आपल्याला वेन डायग्रामने दाखवायचं आहे, आणि त्यामध्ये दुसरा क्वेश्चन दिलेला आहे व्हेरीफाय
वेरीफाय पी डॅश डॅश इज इक्वल टू पी. आता हे पी डॅश म्हणजे कॉम्प्लिमेंट, पी कॉम्प्लिमेंट हे तुम्हाला माहिती आहे, बघितलं होतं आपण ना कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. आधी आपल्याला पी सेट आपल्याला माहिती आहे, यू माहिती आहे, पी माहिती आहे, पी डॅश माहिती नाही आहे, तो आपल्याला आधी लिहायला लागेल. हां तर लिहिताना आधी पी डॅश यामध्ये कोणती इलिमेंट येतात पुन्हा सांगता येईल, पी कॉम्प्लिमेंट यामध्ये कोणती इलिमेंट येतात. हाँ पी दिलेला आहे, पी डॅश, पी डॅश पी कॉम्प्लिमेंट. नाही माहिती आहे कोणाला, हाँ अशी सगळी इलेमेंट या पी डॅश म्हणजे पी कॉम्प्लिमेंट मध्ये येणार जी यू मध्ये आहेत, यू मध्ये आहेत मात्र पी मध्ये नाही, पी मध्ये नाही, हा पी या सेट मध्ये नाही. आता पी मध्ये नसणारी म्हणजे कोणती, वन पी मध्ये आहे त्यामुळे वन घ्यायचं नाही, टू घेतलं पाहिजे कारण ते टू पी मध्ये नाही आहे. नंतर थ्री नाही घेणार आपण कारण इथे थ्री आहे. हा नंतर काय येणार मग, सेवन सुद्धा आपण घेणार नाही कारण सेवन इथे आहे. हा एट बघा, एट इथे नाही आहे म्हणजे एट घेणार. हा नाईन इथे नाही आहे म्हणजे नाईन घेणार. हा टेन नाही घेणार कारण टेन पी मध्ये आहे. हा नंतर इलेवन ट्वेल्व ही दोन्ही पी मध्ये नाहीत. यू मधलीच इलेमेंट घ्यायची सगळी, यू मधलीच इलेमेंट घ्यायची फक्त पी मध्ये आहे ती सोडून. आता एकूण इलेमेंट इथे किती होती बघा, चार पाच सहा सात आठ नऊ, त्यापैकी ही चार जी आहे ना ती सोडून उरलेली पाच इलेमेंट इथे येणार. समजते सगळ्यांना पी डॅश. येतंय ना लक्षात? हां आता हे जर मला दाखवायचं आहे वेन डायग्रामने, तर मी एक युनिव्हर्सल सेटसाठी एक समजा रेक्टॅंगल किंवा स्क्वेअर घेतला काही घ्या, आणि समजा एक ट्रायंगल मी पी साठी घेतो. हां हां सपोज पी, आणि पी मधले इलिमेंट जे आहेत ना ते मी इथे पी मध्ये दाखवतो म्हणजे वन थ्री सेवन टेन. आता उरलेली इलिमेंट जी आहेत ना ती म्हणजे पी डॅशची इलिमेंट, त्यासाठी वेगळा सेट घ्यायची गरज नाही कारण उरलेली सगळी इलिमेंट आणि पी म्हणजे पी डॅश मधली इलिमेंट आणि पी हे एकत्र केली सगळी इलिमेंट तर आपला हा युनिव्हर्सल सेट तयार होणार. ते दोन वेगळे आणि पुन्हा युनिव्हर्सल सेट मधली एलिमेंट अजून वेगळी असं नाही आहे इथे. हा त्यामुळे उरलेली एलिमेंट बाहेर दाखवायची इथे, टू एट नाईन इलेवन ट्वेल्व. ओके टू एट नाईन इलेवन ट्वेल्व. ओके म्हणजे आता ही सगळी जी इलेमेंट येणार, उरलेली सगळी इलेमेंट जी येणार ती म्हणजेच पी डॅश मधली इलेमेंट आहे. आणि ह्या दोघांचं जर आपण कॉम्बिनेशन केलं, कंबाईन जर केली तर हा यू सेट तयार होणार, म्हणजे पूर्ण हा सेट तयार होणार. त्यामुळे या ठिकाणी पी डॅश साठी वेगळा सेट दाखवायची गरज नाही. पी मध्ये सोडून उरलेली सगळी इलेमेंट ही पी च्या बाहेर दाखवली की तो पी डॅश झाला. समजतंय ना? असं आपल्याला याची डायग्राम काढता येणार, वेन डायग्राम. आता त्यामध्ये दुसरं त्यांनी काय म्हटलं होतं, व्हेरीफाय. आता पी डॅश हा सेट आपल्याला माहिती आहेच, त्याचा पुन्हा कॉम्प्लिमेंट सेट जर मी लिहिला तर काय होणार बघा. पी डॅश हा सेट आपण इथे लिहिला आहे, हा त्याचा कॉम्प्लिमेंट. आता याचा कॉम्प्लिमेंट लिहिताना आपण काय करणार, तर अशी सगळी युनिव्हर्सल सेट मधली इलिमेंट घेणार की जी पी डॅश मध्ये आलेली नाहीत. आता पी डॅश मध्ये न आलेली म्हणजे कोणती, एक एक चेक करत जायचं
समजा मी पहिला एलिमेंट वन आहे, वन चेक केलं पी डॅश मध्ये आहे का वन, नाही आहे, मग वन इथे मी घेणार. हा टू बघणार, टू इथे आहे त्यामुळे मी टू घेणार नाही, काय घेणार मी थ्री घेणार, कारण थ्री इथे आलेला नाही. नंतर सेवन, सेवन पण इथे आलेलं नाही म्हणजे सेवन घेणार. हा एट घेणार का मी, नाही कारण एट इथे आलेला आहे. हा नाईन सुद्धा इथे आलेला आहे त्यामुळे मी घेणार नाही. टेन, टेन इथे आलेलं नाही म्हणजे मी टेन घेणार. हा नंतर इलेवन ट्वेल्व ही दोन्ही इथे आलेली आहे त्यामुळे मी ती घेणार नाही. म्हणजे आपला पी डॅशचा कॉम्प्लिमेंट हा मी असा लिहिला, बघा पी डॅशचा कॉम्प्लिमेंट आपण असा लिहिला, वन थ्री सेवन टेन. कुणाचा तरी जास्त आवाज येतोय बघा, बाकी जण ऐकू जाणार नाही. ओके पी डॅशचा कॉम्प्लिमेंट म्हणजे आपण हा सेट लिहिला आपला पी डॅशचा डॅश, आणि आपला पी बघा, हे दोन सेट बघा, पी डॅशचा कॉम्प्लिमेंट आणि पी, हे जर आपण चेक केले तर आपल्या असं लक्षात येईल पी डॅशचा कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय आहे, पी आहे. हे दोन्ही सेट सेम येतात. ओके तुम्हाला समजतं, ऐकू येत आहे? ओके ओके ठीक आहे, आजपर्यंत आपण एवढं कंप्लीट करू. हा आता राहिलेले दोन क्वेश्चन जे आहेत, चौथा पाचवा आणि उरलेला पुढचा प्रॅक्टिस सेट आपण उद्याच्या भागामध्ये घेऊ. उद्या नाही घेतलं तर उद्या रविवार आहे ना, सुट्टी आपण घेऊ, परवा सोमवारी घेऊ. हां आजच्यासारखे तुम्ही कनेक्ट व्हा, आज चांगले तुम्ही कनेक्ट झाले बघा, 18 अजूनही आहे, मी धरून 19 दिसत आहे तिथे, मग अशी मला वाटतं 20-22 होते ना, ते 2-3 गुण गेले. तुम्हाला समजतंय ना? ओके आता उद्या, उद्या परवा घेताना मी जी टेस्ट घेतली होती बघा, त्या दिवशी टेस्ट घेतली होती, त्या टेस्ट मध्ये मी काही बऱ्याच चुका केल्यात बघा, काही जणांनी 2-3 वेळा सोडवून मग 10 मार्क मिळवले. हां तसं आपल्याला नको आहे, मी ते एकच वेळा तुम्ही सोडवायचं असं पण करू शकतो, पण तुमचे ईमेल आय डी प्रत्येकाचे असतील किंवा नसतील मला माहिती नाही, कारण ईमेल आय डी मग लागतो. एकच जण एकदाच तुम्ही सोडवा असं जर मी केलं तर, म्हणून मी तसं केलं नव्हतं, एकदाच